प्रिया जनबंधू या 6 वर्षाच्या मुलाने 2 रुपयांचा कॉइन घेतला, त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या आई वडिलांनी तात्काळ चंद्रपूर येथील कांबळे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. त्यानंतर डॉक्टर अजय कांबळे यांनी तपासणी करून क्राइस्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टर अजय कांबळे यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न करता दुर्बिणच्या सहाय्याने 2 रुपयांचा कॉइन बाहेर काढला. आता प्रियांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून डॉक्टरांचे प्रियांच्या आई वडिलांनी आभार मानले आहे. दरम्यान या संदर्भात प्रियांची आई व डॉक्टर अजय कांबळे यांनी लाई चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. माझं नाव विश्रांती जनबंधू, माझा मुलगा प्रियान जनबंधू यांनी काल 9:30 वाजता रात्री 2 कॉईन गिळाला होता आणि तुरंतमध्ये इलाजासाठी अजय कांबळे सरांकडे आले होते. त्यांनी खूप छान म्हणजे उपचार केला त्यांनी होते म्हणून माझ्या मुलाचा कॉईन निघाला. काल रात्री एक 6 वर्षाचा मुलगा प्रियांशू जनबंधू म्हणून काल इमर्जन्सीमध्ये आमच्याकडे आला. आईवडिलांनी हिस्ट्री अशी दिली होती की त्यांनी 2 रुपयाचा कॉईन गिळला होता आणि गिळताबरोबर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, तो धापा टाकायला लागला, त्याच्या गळ्यात फसल्यासारखं त्याला वाटायला लागलं. ते इमर्जन्सीत आमच्याकडे रात्री 9:30 घेऊन आले. त्याच्यानंतर त्याला आम्ही तातडीने ॲडमिट केलं क्राइस्ट हॉस्पिटलला आणि थोड्याच वेळात म्हणजे 1/2 तासात आम्ही त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन तो कॉईन दुर्बिणीच्या मदतीने आम्ही काढला. तो खूप आतमध्ये गळ्यामध्ये खालच्या भागात फसलेला होता आणि खूप टाईट फसलेला होता. तर दुर्बिणींच्या मदतीने आम्ही आमच्या टीमनी ॲनेस्थिशिया सर्जन आणि आमचे ओटीतले मेंबर्स या सगळ्यांनी मेहनत करून तो कॉईन बाहेर काढला. आता सध्या तो पेशंट एकदम ठीक आहे, त्याला श्वास घ्यायला कुठलाच त्रास नाही आहे, त्याला गिळायला कुठलाच त्रास नाही आहे आणि स्टेबल आहे सध्या पेशंट.